तर ह्याही मित्रांनो आपले 100 गोल्ड तूर, हिलासुद्धा कुठे मोठे शेंगा धरणं सुरू झालेले आहेत आणि पापड्या तुमच्या समोर आहेत. हिला आत्तापर्यंत आपण एक फवारणी केलेली आहे कीटकनाशकची. तर जी आपण औषधी वापरली आहे ती औषधी मी सुद्धा तुम्हाला सांगतो. तर आपण आळीसाठी औषधी वापरली होती इमिमॅक्टिन आणि त्याच्यासोबत टॉनिक वापरलं होतं इसाबियन आणि सर्वसाधारण साप पावडर वापरली होती आपण ब्रुशनाशक. तुरीला फुलं लागलेली आहेत. तर आज आपल्याला लवकरच या तुरीला दुसरी फवारणीसुद्धा करायची आहे, कारण ज्यावेळेस नेमक्याच कळ्या धरलेल्या होत्या फुलाच्या त्यावेळेस आपण फवारणी केली होती. आता पूर्ण हे फुलं आपल्याला दिसत आहेत, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा दिसत आहेत. लवकरच आपण आता दुसरी फवारणीसुद्धा करणार आहे. तर खाली तूर पाहू शकता कशी पेरलेली आहे आपण, जास्त दाट नाही, मीडियम पेरलेली आहे.
तर जवळपास 30 ते 35-40% जवळपास फुलं झालेले आहेत. अजून बाकी पूर्ण कळ्याच आहेत. पूर्णपणे पिवळे पिवळे फुलं हे दिसत आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहेत.